नर्मदे हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव दत्तचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत गरुडेश्वर इथे। तर गरुडेश्वर इथे हे बघा, मागे तुम्हाला दिसते इथे गरुडेश्वर दत्त मंदिर आहे आणि इथे यांचं हे कार्यालय आहे। टेंबेस्वामी महाराज यांची इथे समाधी आहे, ती आता आपण पहिले दर्शन घेऊया। आपण चाललो आहोत समाधीकडे। ते पुढे बघाल तर नर्मदा मैया निथवाती, इथे आत्ता आम्ही जस्ट स्नान केलं। नर्मदा मैया तुम्हाला पहिले दाखवतो। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। इथून समाधी मंदिराकडे जाऊया। हे जे तुम्हाला दिसतंय समाधी मंदिर आहे। नर्मदे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांची समाधी आहे। प्रदक्षिणा आपण मारून घेऊया। परमपूज्य टेंबेस्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असे म्हणाले। सेवेकराने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला। टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणी धारण करू शकत नाही। शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदा माईतील मोठा गोटा आणायला सांगितले। त्यावर टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे 3 तास उभे राहिले। त्यांच्या पायाचे उमटलेले ठसे आहेत। सेवेकऱ्याने या पादुका स्वतःच्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या। समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधीसमोर स्थान दिले आहे। धन्य त्या पाषाणातील पादुका आणि धन्य तो सेवक। आता आपण समाधी मंदिरातनं बाहेर आलोय आणि आजूबाजूचा परिसर बघूया। आपण जाऊया दत्त मंदिरामध्ये। हे मंदिर आहे दत्त मंदिर। अवधूत
ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅದೂಲ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅದೂಲ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಮಹಾರಾಜ ಆಶೀರ್ವಾದ ಈ ಗರುಡೇಶ್ವರ ತೀರ್ಥ ಕ್ಷೇತ್ರ ಹೈ ये गांव का नाम गरुड़ेश्वर आहे तो नाम कैसे पड़ला तो इथे गजासु नाम चा राक्षस होऊन गेला इथे तपस्या भूमि आहे इथे भरभूर ऋषि मुनी तपस्या केलेली आहे यांचे नाव इथे भरभूर देवळ आहे जे इंद्र भगवान ने उपासना केली वरुण भगवान ने उपासना केली इंद्र वरुणेश्वर महादेव आहे नार ऋषि ने तपस्या केली त्यांचे नारदेश्वर महादेव आहे अगत्य ऋषि ने तपस्या केली त्यांचे अगतेश्वर महादेव आहे कार्तिकेश्वर भगवान उपासना त्या कार्तिकेश्वर महादेव आदित्य भगवान उपासना त्या आदित्येश्वर महादेव आहे दधीची रुचिसने उपासना त्यांच्या दुधेश्वर महादेव आहे असे भरपूर देवळ आहे जे ऋषीमुनी जो उपासना केली त्यांच्या नावाने महादेवाची स्थापना झालेली आहे तो तेवळा इथे ऋषीमुनी सगळे भक्तमंडळ राहत होते तेवळा एक गजासुर नाम हाथी जसा राक्षस होता ते सगळ्यांना त्रास देता होता तेवळा विष्णू भगवान गरडवर सवारी करून जात होते सगळ्यांनी सांगितलं विष्णू भगवानला आराधना केली सांगितलं की मला हे त्रास देतो यांच्या काही उपाय करा तर विष्णू भगवानने गरुडला पाठवला आणि आदेश दिला की यांच्याबरोबर युद्ध कर यांचा वध कर गरुड आणि गजासुरमध्ये युद्ध झालं यांच्या वध झाला तर डोक्याच्या भाग समोर करोटेश्वर महादेव इथे पडला बाकीच्या धड वरती गरुडेश्वर महादेव इथे पडला पावसाळ्यामध्ये त्यांची हड्डी नर्मदा जळमध्ये गेली आणि यांच्यावर सतत नर्मदा प्रवाह गेला त्यांचे सगळे पाप धुवून गेले दिव्य स्वरूप ती प्राप्ती झाली गतजन्म ती स्मृती झाली याने विचारला की मी तो राक्षस होता राक्षसोने मी तर भरभूर जे काही केलं तर काय केलं वाईट कार्य केले की चांगले कार्य नाही केलं ते बी मला दिव्य स्वरूप ती प्राप्ती झाली गतजन्म ती स्मृती यांचं कारण काय आहे नंतर याने कळला की स्थानचा महात्मा आहे नर्मदा जळचा महात्मा आहे ते मला हे सगळं प्राप्त झालं आता मला कळलं आता मी देवाची उपासना करे कोण देव लोक प्रसन्न होतो तर महादेवजी नर्मदाजी कोण आहे तर शिवजीची मुळी तर मुळी करीन जो वडीलची आराधना करतो लोकल प्रसन्न होईल असा विचार आला आता नर्मदा जळमध्ये उभा राहून महादेवजी उपासना केली महादेवजी प्रसन्न झाले आणि चार वरदान सांगले मी तुला चार वरदान देतो मी तुझ्यावर प्रसन्न झाला महादेवजीने सांगितला तो सांगितलं का गरुड आला नसता तर माझा वध झाला नसता मी राक्षस होते मी हजारो वर्ष भटकता असता मला राक्षसांना मुक्ती देणार एक गरुड आहे म्हणजे यांच्या नावावर काय तुम्ही करा तो गावचं नाम गरुडेश्वर पडला नंतर यांच्या सलचे दोन हिस्से पडले होते ते जे डोक्याच्या भागाला संस्कृत करोटी म्हणतात इथे करोटेश्वर महादेवची स्थापना झाली जे वेळा महादेवजीने दर्शन दिला ते वेळा गरुड स्वरूपने दिला होता बाकीच्या धडपड इथे गरुडेश्वर महादेवची स्थापना झाली चौथ्या वर्धनमध्ये सांगितलं की ते गरुडेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही नाम स्मरण करा यज्ञ आगादी करा सप्ताह करा पारायण करा तर जे काही इथे पूजा अभिषेक महापूजा करा अन्नदान करा ब्राह्मण आहे साधू संत आहे परकम्मवासीला भोजन घाला जेव घाला दान दक्षिणा घाला जे काही तुम्ही इथे चांगले कार्य केले यांचे हजारो फळ पट्टी फळ मिळेल असं महादेवजीने वरदान दिला म्हणून एक गरुडेश्वर तीर्थक्षेत्र एक वार तुम्ही आल्यानंतर वारंवार ऐकायची इच्छा होती तुमचा मनोरथ पूर्ण होते त्यांच्या कारण की हे महादेवजीचं वरदान आहे आणि गरुडेश्वर तीर्थक्षेत्र हे दत्त मंदिर आहे जे दत्त भगवान एक कलियुगमध्ये उत्तम फळांना शीघ्र उत्तम फळ आणणार आहे म्हणून गरुडेश्वर आल्यानंतर वारंवार ऐकायची इच्छा होती तुमचे जे काही मनोरथ घेऊन येतो मी इथे येता आणि दत्त महाराजांना स्वयंवरा तुम्ही दाखवता तर तुमच्या मनोरथ लोक प्रसन्न होतो यांच्या काका महादेवीचा वरदान आहे हे तीर्थक्षेत्र तर महात्मा आहे पण वासुदेव स्वामीराव टेंबे स्वामी जे खाली स्वामींची समाधी आहे यांच्या जन्मस्थान स्वामींच्या माणगाव सावंतवाडी कुडाळजवळ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये माणगाव आहे स्वामींनी कन्याकुमारी काश्मीर द्वारकेने पश्चिम बंगाल पुरा भारत भ्रमण पायी प्रवास केला वेगळे वेगळे सण चतुर्मास केला कुठे खडावा घातला नाही सूज घातला नाही कोणची ती वेळाच्या ऊंटगाडी बळदगाडी सगळं तर जे त्यांच्या काय व्हीकल ते वेळा तर जे काही वाहन त्यांच्या काही व्हीकलचा उपयोग नाही केला सगळे भारत भ्रमण पायी केला वेगळे वेगळे स्थानावर चतुर्मास केले जे स्थानावर चतुर्मास केले इथे दत्त भक्तीसाठी सगळ्या भक्तांच्यासाठी काही ना काही ग्रंथची रचना केली सूत्राची रचना केली आद्यगुरु शंकराचार्य बघा सूत्र रचले संस्कृतमध्ये नंतर कोणाच्या सूत्राची रंग रचना केली तर स्वामीवाराने भरपूर सूत्र लिहिले जे सूत्र संग्रहालय आमच्या पुस्तक आहे स्वामी द्विशास्त्री गुरुचरित्र सप्तसती गुरुचरित्र समश्लोकी गुरुचरित्र तीन गुरुचरित्र रचना केली
गुरुचरित्र बायका वाचू शकत नाही त्यांच्यासाठी स्वामीवरांनी सप्तसती गुरुचरित्र रत्ना केले जे 2.5-3 तासमध्ये एक पारायण संपून जातात. दररोज एक पारायण करू शकते असे सासोळीच्या सप्तसती गुरुचरित्र रत्ना स्वामीने केलेली आहे. असे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये 18 पुराण आहे जे 5000 साल पूर्वीचे असा आहे असं सगळं सांगता येतो. तो नंतर एक कळियुगमध्ये 150 समा कोणी पुराणची रत्ना केली तर स्वामी महाराजने दत्तपुराणची रत्ना केली असे मेघावी सरस्वती उपासक वेद अभ्यास होते स्वामीजी. तो स्वामीजी बरोबर एक दत्तमूर्ती होती जे कागदची मूर्ती प्रवास मोठी अंगुष्ठ मोठी झोळीची मूर्ती स्वामीजी मांडीवर केली ती मूर्ती होती. सकाळी पूजा अर्चना केली दत्त भगवानाने जे आदेश दिला त्याप्रमाणे दिवसभरच्या स्वामींच्या दिनचर्या असते. स्वामीने लास्ट चतुर्मास गरुडेश्वर केला. लास्ट 13 महिने स्वामी गरुडेश्वर थांबले. तर स्वामीजी इच्छा असं झाली की माझा तर कार्य पूर्ण झाला आता मला समाधी घ्यायचे. तो दत्त महाराज व्यवस्था करावी लागते कारण की इथे गरुडेश्वरला तेवढी 108 साल पूर्व काय नव्हता. सगळे पूरा फॉरेस्ट एरिया होता स्वामी. तर दत्त महाराजची काय सोय होणार नाही तर दत्त महाराजांना पूजा अर्चना करून सांगितलं की मी तुम्हाला माणगाव आहे गाणगापूर आहे नरसोबाळी आहे कुठे एक स्थानावर तुम्हाला पाठवतो नंतर मी समाधी घेतो. तर दत्त महाराज यांचे शिष्य होते योगानंद स्वामी महाराज जे गुजरातचे तळंगपूरचे होते देसाई पर्वचे नंतर महाराष्ट्रामध्ये गेले ते परभणी डिस्ट्रिक्टमध्ये गुंज आहे ते समाधी घेतली. योगानंद स्वामी महाराज टेंबे स्वामींचे शिष्य होते. तर दत्त महाराजने योगानंद स्वामीला दृष्टांत दिलं या पहिली गोष्टी होते की यांचे शिष्य स्वामींचे शिष्य दृष्टांत दिलं सांगितलं की मला गरुडेश्वरला राहायचे सगळं भक्तांच्या कल्याणासाठी दत्त मंदिर बनावा इथे ने स्थापना करा इथे हे दत्तस्थानचं महत्त्वाचं स्थान बनेल पण पुरा एरिया प्रसिद्ध होईल असं 108 साल पूर्वी दत्त महाराजने दर्शन दिला. नंतर स्वामींनी कळलं तर स्वामींच्या उपस्थितीमध्ये हे भूमिपूजन कर दत्त मंदिर बनवायची सुरुवात केली. पण स्वामींनी तर नंतर असाळ सुद प्रतिपदा 1914 तो समाधी घेतली. तर योगानंद स्वामी महाराजांनी हे मंदिर पूर्ण केलं. स्वामी शंकराचार्य परमाचे होते म्हणून आपण दर्शन करता तर आपली लेफ्ट साईडला आद्यगुरु शंकराचार्य भगवान आहे. स्वामी शंकराचार्य भगवानची परंपराचे दंडी संन्यासी होते म्हणून जगद्गुरु शंकराचार्य भगवान स्थापना केली आहे. स्वामी महाराज स्वयं दत्त उपासक होते म्हणून मध्ये दत्त भगवान आहे. स्वामी वेद अभ्यासी होते दत्तपुराणची रचना केली भरपूर साहित्य संस्कृत लिहिला म्हणून उजव्या हाताने सरस्वती देवी आहे. आता जे आपण जे मूर्तीची गोष्टी केली की जे स्वामीवर गोष्टी करत होते ते समोर अभिषेक पात्र ठेवलेला अभिषेक मध्ये आता अभिषेक चालू आहे. ओके यांच्यामध्ये एक त्रिमुखी दत्त भगवान जे सुवर्णाची मूर्ती अंगुष्ठमूर्ती प्रवास मूर्ती झोळीची मूर्ती म्हणता ते मूर्तीने हे दत्त मंदिरची स्थापना झाली. बोलायचे त्यांची हा स्वामीबरोबर भाषण करायचे मांडीवर खेळायचे आणि असे दत्त महाराज जे सकाळी आदेश दिला स्वामी हे पण दिनचर्या स्वामींची असते. तो हे मूर्ती इथे असताना एक दुसरी एकमुखी दत्त आहे जे स्वामी महाराज इंदूरची महाराणी इंदिराबेन होळकर होऊन गेले याने अभिमंदिर पूजा अर्चना करून मूर्ती दिली होती. ओके महाराणीला वाहल्यानंतर दत्त भगवाने दर्शन दिलं की मला गरुडेश्वर परत आहे ज्याने महाराणी परिवाराला सांगून गेले तर मी नसते ते वेळा हे दत्त महाराजला आपण माझ्या गुरुस्थान आहे इथे पाठवायचे. तो नाना महाराज तराणकर महाराज राजी परिवाराचे कुलगुरु होते आणि राजवी परिवाराला सांगितलं की दत्त महाराज आता परत जायची इच्छा आहे गरुडेश्वरला तर आपण परत देऊ. तर राजवी परिवार तयार झाला दत्त भगवान परत द्यायला. तो सगळे ब्राह्मण भक्त मंडळ राष्ट्रीय मंडळ पालखी घेऊन इंदूरला गेले होते. दत्त महाराजने पालखीमध्ये ठेवून 16 इंदूरचे इथे पाय घेऊन आले तर भजन कीर्तन करत होते. हे एकमुखी दत्त भगवान आहे समोर अभिषेक पात्रामध्ये. बरोबर खाली स्वामीने समाधी घेतली तर इथे तुम्ही आज दर्शन करता झोपडी दाखवायची झोपडी होती 3 स्वामी इथे झोपडीमध्ये राहिले होते. असाळ सुद प्रतिपदाला जे आता जे समाधी मधला दर्शन करता इथे पिंडी आहे जगावर स्वामी उत्तर दिशेला तोंड ठेवून बसले समोर दत्तमूर्ती ठेवली योग मागण प्राण जो ते मूर्तीमध्ये टाकले इथे समाधी घेतली. नंतर स्वामींच्या बॉडी आहे यांच्या पूजा अर्चना करून जळ समाधी दिली गेली. पण स्वामी जे वस्त्र घालताना छाटे म्हणतात छाटे रुद्राक्ष जपमाळा नित्योपयोग सगळे वस्तू चौरस समाधी आहे ते आत ठेवलेलं आहे. वरती पिंडी आहे पिंडी म्हणजे महादेव पण नुसती पिंडी नाही आहे पिंडीमध्ये कमळ आहे. कमळ कोणाच्या प्रतीक तर ब्रह्माजी का प्रतीक आहे. दोन पावले आहे पावले कोणाच्या प्रतीक तर विष्णू भगवानजी का प्रतीक आहे. मध्ये स्फटिकचा लिंग पिंडी कोणाच्या प्रतीक तर महादेव महेश ब्रह्मा विष्णू महेश 3-in-1 दत्त सायमराज स्वयं दत्त ते दत्त उपवास सकते दत्ती प्रतीक दत्ती पूजा दत्ती उपवास नाही स्वामींची समाधी. इथे खाली समाधी मंदिर आहे असं तुम्ही गेला तसं लक्ष ठेवून दर्शन केलं आहे. कमळ पावल्यानं स्फटिकच्या लिंगचं दर्शन होतो ना असे इथे सकाळी 5:30 काकड आरती असते
पौने नौ मध्ये शृंगार आरती असते, 12 वाजता महानैवेद्य बरोबर असते आरती असते, संध्याकाळी 6:45 मध्ये सायम आरती असते, नंतर दत्त मंदिर येथे करुणाधिपती पंचपदी नित्यक्रम इथे चालतो, भजन चालते, भजन आरती असते 7:30 जवळजवळ, नंतर 8 वाजता शयन आरती असते आणि मंदिर बंद असतो. इथे गरुडेश्वरला दोन घाट आहे, एक घाटावर तुम्ही अंघोळीला जाऊ शकता, दर्शनाला जाऊ शकता, એટલે ઇતે સ્નાન નર્મદા સ્નાનની વ્યવસ્થા હે, નર્મદા પૂજા અર્ચના અસ્તે, પૂજા અભિષેક અસ્તો, મહાપૂજા અસ્તે, લઘુરુદ્ર અસ્તો, યજ્ઞ આગાદિ અસ્તો, દત્તયાગ, નર્મદયાગ, વિષ્ણુયાગ, શ્રીયાગ, હુમાત્મક લઘુરુદ્ર સગળે ઇથે ઉપાસનાચા કાર્યક્રમ, યજ્ઞ આગાદિ સગળે હોતો, ઇથે પારાયણ હોતો, તુમચી ઈચ્છા કોણે પારાયણ કરાયચી તો ઇથે રહેચી વ્યવસ્થા હે, सप्ताह पारायण करायचे 3 दिवसच्या 1 दिवसच्या पारायण करायचं, तुम्ही गुरुचरित्र तुमचे जे काही देवाची उपासना करत हे देवाचे इथे पारायण इथे येऊन करू शकता. जय गुरुजी गरुडेश्वर अवधूत यंतन श्री गुरुदेव दत्त श्रीम सद्गुरुवासिदान श्री स्वामी महाराज की नर्मदा माता की नर्मदे हर. आपल्याबरोबर एक सर आहेत, इकडच्या स्थानाबद्दल भरपूर त्यांना माहिती आहे, ते आपल्याला सांगतायत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी गरुडेश्वरचा एक सेवक भक्त आहे, माझं नाव चंद्रकांत गवारीकर आणि टेंबे स्वामींची समाधी असलेले स्थान आहे. टेंबे स्वामी महाराज 1913 साली गरुडेश्वरी आले आणि गरुडेश्वरी ते आले ते समोरच्या जंगलातून आले आणि अश्वत्थामाने त्यांना इंद्रवर्णा गावात दाखवलं की समोर गरुडेश्वर आणि महाराजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, अरे तू अश्वत्थामा असं म्हटल्यावर ते निघून गेले. आता भरपूर पाणी होतं नदीला आणि यायचं कसं हा प्रश्न होता, पण स्वामी महाराजच होते, त्यांनी अशी त्यांची छाटी पांघरली त्या नदीवर न रस्ता तयार झाला ना स्वामी महाराज इथे आले. आल्यावरती पाहिलं इथे सगळेच त्यावेळेला 3-4 झोपड्या होत्या आणि काही जागाने महाराजांनी त्या नदीच्यावरती एका खडकावरती डोक्या हे ठेवलं सामान, त्यांचं सामान होतं काय स्वामी महाराजांचे काळे काहीच नसायचं, त्यांचा दंड कमंडलू आणि छाट्या, याशिवाय काही सामान स्वामी महाराजांनी ठेवलंच नव्हतं. आणि तिथे आले ते थोडा वेळ बसले आणि सगळं फिरले, स्नानबीन केलं आणि नारदेश्वर म्हणून एक मंदिर आहे नारदाचं, त्या नारदेश्वर मंदिरात ते जाऊन बसायचे आणि सकाळचं अन्न तिथे करायचे. स्वामी महाराजांनी 23 वर्ष संपूर्ण भारतवर्षात पायी प्रवास केला असल्याने अनेक साधू संत विद्वान ब्राह्मण यांच्यापर्यंत त्यांची कीर्ती पोचलेली होती. तसेच स्वामी महाराज लोकांपासून दूर राहायचे कारण त्यांना दत्ताचं कार्य करायचं होतं आणि दत्त महाराज आज्ञा करत असेल त्याप्रमाणे त्यांचं वागणं असायचं. एकच संत महाराष्ट्रीयन असे झाले आहेत की ज्यांच्या मांडीवर त्यांचे दैवत खेळलेलं आहे, कुठेही स्वामी महाराजांची काही चूक झाली काही झालं की स्वत दत्त महाराज त्यांना सांगायचे की हे तुमचं राहिलंय हे बाकी राहिलंय आणि त्याप्रमाणे महाराज वर्तन त्यांचं महाराजांचं असायचं. इथे महाराजांना भिक्षा घ्यायला एकच घर होतं सोमणांचं, तिथे महाराज भिक्षा घ्यायचे, भिक्षा घेतली की ते छाटीमध्ये ठेवायचे, नदीवरती जायचे, नदीत बुडवून टाकायचं, त्याचे 3 भाग करायचे, 1 भाग स्वतःसाठी, 1 नदीसाठी आणि 1 गायीसाठी. याप्रमाणे स्वामी महाराज इथे राहिले. हळूहळू लोकांना कळत राहिलं की स्वामी महाराज यायला आहेत इथे. ठिकठिकाणून लोक यायचे, त्यावेळेला गरुडेश्वरी यायला कुठले रस्ते नव्हते, त्याच्यामुळे राजपिपळ्यापर्यंत यावं लागायचं किंवा बडोद्याहून यायचं असेल तर डबोई चांदोद आणि चांदोदहून होडी मार्गे यावं लागत होतं आणि तही त्या काळात जवळजवळ 200-250 माणसं इथे असायची. स्वामी महाराज सांगायच्या 200 माणसं आहे तर 200 असतील, 250 माणसं आहे तर 250 माणसं, तर त्यांची इथे सकाळी राहायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था व्हायची, राहायची व्यवस्था तर काहीच नव्हतं इथे, म्हणजे एक मांडवसारखं बांधलं होतं त्याच्यात लोक राहायचे आणि मग स्वामी महाराज संध्याकाळी प्रवचन करायचे आणि त्याप्रमाणे लोक यायला लागले हळूहळू आणि स्वामी महाराजांचंही कार्य चालूच असायचं. स्वामी महाराजांनी इथे या क्षेत्रात राहूनसुद्धा श्री दत्त भावसुधार स्तोत्र नावाचं अतिशय उत्तम 108 श्लोकांचं लिहिलेलं आहे
आणि त्याच्यात दत्तपुराण आणि गुरुचरित्र याची गुंफण केलेली आहे. अतिशय उत्तम जर कोणाला दत्तपुराण आणि गुरुचरित्र वाचायचं असेल तर तो एक उत्तम ग्रंथ आहे. तर स्वामी महाराज इथे आले तेव्हा अनेक लोक दर्शनाला यायला लागले. मग स्वामी महाराजांच्या स्वप्नात आलं की आम्हाला आमचं मंदिर बांधा. स्वामी महाराज म्हणे मी तर संन्यासी, मी काय मंदिर बांधणं, माझ्याकडे कुठे मूर्ती आहे. तर तुझ्याकडे त्या सोनाराने मूर्ती दिली आहे ना, ती ठेव. आणि मग स्वामी महाराजांनी स्वतः विटांचं हे रचून अगदी छोटं मंदिर बांधलं आणि त्याच्यात ती मूर्ती ठेवली. आणि त्या दिवसापासून मग तिथे सकाळी आरती कशी म्हणायची, प्रातस्मरण काय, आरती काय, रोजचा भजन कसं करायचं, आणि ह्याप्रमाणे इथे आरती वगैरे व्हायला लागली. दत्तजयंती झाली त्या काळी इथे 3,000 लोक एकत्र झालेले आणि स्वामी महाराजांचा जय जयकार करायचे. स्वामी महाराज काही दत्तजयंतीच्या वेळेस एका बाईची न ठरवली आणि ती हे व्हायला लागली की काय करायचं स्वामी महाराज. स्वामी महाराज काही नाही, आता दत्ताची इच्छा, मी तरी काय करणार. पण स्वामी महाराजांनी त्यांना एक नारळ दिला आणि घरी जाऊन त्यांनी नारळ फोडला तर त्याच्यातून ती नथ निघाली. म्हणजे स्वामी महाराजांनी असे काही दत्त महाराज त्यांच्या मागे होते आणि अशा अनेक गोष्टी. एकदा असंच झालं, दत्त जयंती झाली आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची तर सोमण व्यवस्था पाहिजे इथे आणि ते इथेच राहत होते. तर सोमणांनी सांगितलं स्वामी महाराज ब्राह्मणांना द्यायला दक्षिणा नाही आहे, पैसे नाही आहे. काही नाही, दत्त महाराज आहेत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे पेटीत पाहू, दुसऱ्या दिवशी पेटी उघडली, 21 सोन्याच्या गिनी निघाल्या आणि 21 ब्राह्मणाला प्रत्येकाला सोन्याची गिनी स्वामी महाराजांनी दक्षिणा म्हणून दिली. मग स्वामी महाराजांची तब्येत अस्थिर व्हायला लागली हळूहळू. त्यांनी ठरवलंच होतं की गरुडेश्वरीच आपला देह सोडायचा. तर गांडा महाराज इथे होते, गुळवणी महाराज आले होते महाराजांच्या. मग अखेरच्या वेळेला महाराजांनी गुळवणी महाराज सांगितलं आता तुम्ही निघा योगीराज. गांडाबुवांना पण सांगितलं की माझं तर काय, तुझ्या वडिलांची तू सेवा कर. आई वडिलांची सेवा हे देवापेक्षाही मोठी सेवा आहे. गुरु तर काय मी आहेच, माझा आशीर्वाद तुझ्या मागे आहेच. आणि असं करून सगळ्यांना पाठवून दिलं. फक्त महाराजांच्या अंत्यवेळी इथे फक्त 5 का 7 जवळची माणसं त्यांची होती, तीच होती. आणि त्यांनी सांगितलं की मी गेलो की मला तिथे नदीत सोडून द्या आणि मला विसरून द्या. पण भक्त मंडळी अशी होती, लोक असे होते आणि त्यांचे शिष्य मंडळी, त्यांच्या शिष्यमंडळीमध्ये दीक्षित स्वामी जे आमच्या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते गरुडेश्वर संस्थेचे, त्याच्यानंतर रंगावधूत महाराज, गांडा महाराज, सीताराम महाराज, अशा अनेक त्यांचे शिष्य होते, नाना महाराज तराणेकर. आणि ह्या सगळ्यांचं लक्ष होतंच आणि हळूहळू मग इथे स्थान मंदिर बांधलं गेलं. आणि महाराजांनी एक मात्र अतिशय उत्तम केलं की ही संस्था कशी चालवायची त्याचा एक लेख तयार करून ठेवला आणि तो लेख रजिस्टर झालेला आहे. 1914 त्यांनी केला, रजिस्ट्रेशन 1916 झालं आणि त्या याच्या लेखाप्रमाणे आज इथे कार्यक्रम होत. 1960 तर इथे रस्ते नव्हते, तरी दरवर्षी पुण्यतिथी, दत्तजयंती हे उत्सव मोठ्या प्रमाणात जायचे. 500-700 लोक यायचे होडीनी. पण 61 साली इथे डॅम बांधायची सुरुवात झाली आणि बडोदा गरुडेश्वर रस्ता झाला आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना यायला इथे 24 तास बडोद्यात लागत होते ते 2 तासात यायला लागले. आणि टेंबे स्वामींचं नाव अख्ख्या जगामध्ये आहे. कारण ज्या जेव्हा दत्त नावाचा विषय काढला तुम्ही तर स्वामी महाराजांच्या शिवाय दत्त महाराजांचा पुढे कामच होणार नाही अशी स्वामी महाराजांनी कार्य केलेलं आहे. आणि अशा स्थानी स्वामी महाराजांनी अनेक चमत्कार इतर ठिकाणी पण केलेत. मृतपुत्रांना जिवंत केले, इथेसुद्धा संध्याकाळी महाराज बसायचे तीर्थाची होडीशी हे घेऊन. 1 आला, 2 आले, 5 आले, 100 आले, 200 आले, 500 आले, 500 लोकांना ते तीर्थ पुरायचं आणि तसंच असायचं, ते नर्मदेला अर्पण करायचं. संध्याकाळी इथे आजही अशी पद्धत आहे. स्वामी महाराज दत्ताला सकाळी जेवण असायचं, आमटी भात, दुसरं काहीच नसायचं किंवा पिठलं भात. पण संध्याकाळी कुठले तरी कठोळ कडधान्य आपण म्हणतो त्याची उसळ असायची आणि महाराज घेऊन बसायचे. आत्ता इथं तुम्हाला दिसत नाही म्हणजे तेव्हा सागाची खूप झाडं होती, त्याची पानं अशी मोठी होतात. महाराज अशा घेऊन त्याच्यात ठेवायची, ते सुद्धा एवढीच पातेली असायची. त्या पातेलीतून 1 येऊ, 2 येऊ, 200 येऊ, 500 येऊ, 1,000 येऊ ते पुरायचं त्यांना. आणि मग ती भरलेली पातेली पुन्हा नर्मदेला अर्पण करायची. म्हणजे इतकं स्वामी महाराजांचं कार्य होतं. त्यांना कुठलाही लोकांना सांगायचं, अरे दत्ताला नमस्कार करा, मला कशाला नमस्कार करत. आषाढ महिन्यामध्ये आषाढ शुद्ध 1914 स्वामी महाराजांनी देह सोडला. स्वामी महाराजांचं इथे वास्तव्य फक्त 13 महिने 10 दिवस झाले. बाकी संपूर्ण 23 वर्ष तर ते चालत फिरत होतं. 23वा चातुर्मास इथे झाला आणि लोकांनी सांगितलं महाराज 24वा चातुर्मास आता हा देह राहणार नाही, सुटणार आहे.
आणि नक्की ठरवून अमावस्या संपली ज्येष्ठाची आणि महाराज असे बसले गुरुदेव दत्त आणि महाराजांनी देह सोडला. 108 वर्ष झाले महाराजांची समाधी शताब्दी 2014 साली खूप मोठ्या प्रमाणात झाली. इथे 7 दिवस उत्सव होता, वर्षभर उत्सव चालला. 1954 साली महाराजांची जन्मशताब्दी झाली. त्या जन्मशताब्दीचे अध्यक्ष होते रंगवदूत महाराज. ते महाराजांचे शिष्य. त्या काळी 1000-2000 माणसं जन्मशताब्दीला एकत्र झाली होती आणि समाधी शताब्दीला तर भरपूर, म्हणजे त्या संपूर्ण वर्षात लाखो लोक गरुडेश्वरी येऊन गेले. त्यावरती इतकं सगळं साहित्य लिहिलं आहे. दत्तपुराण आहे, दत्तमहात्म्य आहे, समश्लोकी गुरुचरित्र आहे, द्विसहस्त्री आहे आणि तुमच्या माझ्यासाठी साध्या लोकांसाठी करुणा त्रिपदी आहे. घोरात कष्टात आहे. आज तुम्ही कुठलाही काही तुमचा प्रश्न आला, तुम्हाला त्रास झाला, तुम्ही फक्त घोरात कष्टात स्तोत्र म्हटलं श्रद्धेने तर तुमचं काम होतं. तुम्ही दुःखातून दूर होता. म्हणजे घोर कष्ट आले जरी संकट तरी त्याच्यातून पार पाडणारं असं त्यांचं घोरात कष्टाचं स्तोत्र आहे, करुणा त्रिपदी आहे. दत्त महाराज रागावलेले असताना महाराजांनी शांत केले 3 पद म्हणून. असं कार्य केलेलं. आज तुम्ही कुठल्याही दत्तस्थानात जा, तिथे सगळीकडे महाराजांची त्रिपदी आणि घोरात कष्टात म्हटलं जातं. ब्रह्मावर्तला असताना महाराजांनी मंत्र दिला, तिथे महामारी सुरू झाली, लोक पटापट मरायला लागले. तर महाराजांनी सांगितलं काही नाही, उद्यापासून कोणी मरणार नाही, आपण मंत्र करू. त्यांना मंत्र पुरला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि आज दत्ता विचारधारेत सगळीकडे दत्ताचा कोणता मंत्र तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं खूप मोठं कार्य स्वामी महाराजांनी केलेलं आहे. काशीहून ब्राह्मण वगैरे यायचे, वेद उपनिषद महाराजांच्या तोंडी हो, त्यांना कोणी सांगितलं कुर्मपुराण सांगा, म्हणे ग्रंथ पाहिजे मला. तो ग्रंथ ठेवला महाराजांनी, उघडला नाही, पण कुर्मपुराण सांगितलं 7 दिवस. शंकराचार्यांच्या नंतर इतका उच्च कोटीचा संन्यासी झालेला नाही आहे. आणि जितका संस्कृत वाङ्मय शंकराचार्यांनी लिहिलं आहे त्याच्यानंतरची संस्कृत साहित्याची निर्मिती टेंबे स्वामी महाराजांनीच केलेली आहे. असं अतिशय उत्तम कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि गरुडेश्वरी का जायचं, तर बस तिथे राक्षसालासुद्धा गजासुरालासुद्धा जिथे मुक्ती मिळाली ज्या नर्मदे नदीमध्ये, तर तिथे माझा अंत झाला तर बरं. आणि ठरवून महाराज इथे आले आणि 13 महिने 10 मी राहिले आणि मग स्वतः समाधी घेतली. असं महाराजांचं दिव्य चरित्र. आणि गरुडेश्वर स्थान म्हणजे काय, गरुडेश्वरचा अगाध महिमा, मांगल्याची जिथे पौर्णिमा, तुझ्या दर्शने पावन होतो सान थोर जनवृंद, सद्गुरु वासुदेवानंद. असे सद्गुरु वासुदेवानंद त्यांचे अनेक शिष्य आहेत, त्यांनी ही दत्त परंपरा पुढे चालवलेली आहे. त्या शिष्यांचेही आता शिष्य आहेत, त्यांचेही मोठे मोठे दत्ताश्रम आहेत. आणि दत्त परंपरा, दत्त विचारधारा जी आहे ती अशीच पुढे चाललेली आहे. स्वामी महाराजांचं कार्य चाललेलं आहे. ही संस्था दत्त संस्था गरुडेश्वर सुद्धा हे कार्य करत आहे. त्यांचे संपूर्ण आशीर्वाद लोकांवरती राहोत. नामस्मरणी चित्त जडावे, जीवाशिवाचे ऐक्य घडावे, सहज सुटावा संसारातील आसक्तीचा छंद, असं स्वामी महाराज सांगायचे. स्वामी महाराजांचं भजनच अशी आहेत, त्यांनी देवाकडे काही मागितलं नाही. स्मरण तुझेमध्ये नित्य असावे, हवेत म्हणून गिळावे, अनासक्ती नेहमी वागावे, ऐसे मनवळवावे. दत्ता मजला प्रसन्नोशी जरी तू हरदेश, मला काही नको फक्त तुझं सतत स्मरण असावं, स्मरण मात्र संतुष्ट आहे असा आमचा दत्त आहे. बस दत्त मग्गान तुमचं स्मरण मला आणि सगळ्यांना असून द्या, ही स्वामी महाराजांची मागणी आहे. तर स्वामी महाराजांच्या सगळ्या शिष्यांना मी हेच सांगतो की सतत दत्ताचं स्मरण करावं. जिथे दत्त तिथे शांत चित्त, असं स्वामी महाराज म्हणते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा पद्धतीने आपल्याला दत्त मंदिर आणि समाधी मंदिर गरुडेश्वर येथील आपल्याला खूप सुंदर माहिती मिळालेली आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना नक्की शेअर करा आणि सगळ्यांना दाखवा की एवढं सुंदर जागा आहे. आणि तुम्हाला इथे येऊनच स्वतः पॉझिटिव्ह एनर्जी इकडची फील करायला लागेल, कारण माझ्यावर बोलताना सुद्धा अंगावर शहारे येत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे नक्की या तुम्ही आणि इकडची एनर्जीज फील करा. तर आता हा व्हिडिओ आपण इथे थांबूया, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.